मध्ये बदल नाही. सुरक्षता, कुणाचंही सरकार असलं तर महिलांची सुरक्षता ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते. आज अनेक वेळेला रोज वर्तमानपत्रामध्ये बातमी वाचायला मिळते, इथं स्त्रियांच्या हत्या झाले, इथे स्त्रियांचे हाल झाले, इथे स्त्रियांची हत्या झाली. हे का घडतं? हे घडतं त्याचं कारण या राज्यकर्त्यांचं आमच्या आया बहिणींच्याकडे मुलींच्याकडे लक्ष नाही आहे. मिळालेली सत्ता या लोकांच्या या घटकांच्या रक्षणाच्यासाठी वापरायची असते, ते काम या लोकांनी केलेलं नाही. आणि यातली एकही गोष्ट केली नाही, त्यामुळे त्यांना या देशातल्या निवडणुकीच्या मध्ये लोकांच्या समोर आम्ही काय केलं हे सांगता येत नाही. आणि त्यामुळं एकच गोष्ट सांगतात की राष्ट्रवादाच्यासाठी आम्ही महत्त्व आहोत. तुम्ही मी कुणी या देशाच्या हिताच्यासाठी या देशाच्या राष्ट्रवादाच्यासाठी पर्यंतची किंमत देणारे आपण लोक आहोत. कधी संघर्ष झाला पाकिस्तानची किंवा आणखी शेजाऱ्यांची, या देशातल्या लोकांनी पर्यंत त्याग केला. मला आठवतंय की चीनचं युद्ध झालं आणि आमचा त्याच्यामध्ये आम्हाला धक्का बसला. देशामध्ये आर्थिक परिस्थिती ठीक नव्हती, ठिकठिकाणी लोकांनी रस्त्यावरील या युद्धामध्ये सहभागी झालेल्या जवानांच्यासाठी आणि युद्ध सामग्री घेण्याच्यासाठी पर्यंतची रक्कम सरकारला दिली. आया बहिणींना अंगातल्या हातातल्या बांगड्या काढून दिल्या, हे मी स्वतः पाहिलेले. कशासाठी? तर या देशाचं रक्षण करण्याच्यासाठी. ही नीती, ही भावना आज समाजातल्या सगळ्या घटकांच्याकडे आहे. आणि मोदी साहेब सांगतात सगळीकडं, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सगळीकडे सांगतायत की देशाचा राष्ट्रवाद वाढवण्याच्यासाठी आम्ही हे करतोय. राष्ट्रवाद हिंदुस्थानातल्या कुठल्या व्यक्तीला शिकवायची आवश्यकता नाही. देशासाठी कुर्बानी देण्याची भूमिका या देशाचा प्रत्येक नागरिक कधीही करतो याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. या देशाचा मी संरक्षण मंत्री होतो. संरक्षण मंत्री असताना एक दिवशी माझ्या अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये मी त्यांना सांगितलं की मी अमेरिकेला जाऊन आलो, मी जपानला जाऊन आलो, मी इंग्लंडला जाऊन बघितलं. देशाचा संरक्षण मंत्री भारताच्या बाहेर गेल्याच्या नंतर ज्या देशात जातो त्या देशातले लष्कराचे घटक त्याला सलामी देण्याच्यासाठी विमानतळावर येतात. आणि मी स्वतः बघितलं, मला सलामी देण्याच्यासाठी भारताचा संरक्षण मंत्री म्हणून मी ज्या वेळेला अमेरिकेमध्ये किंवा इंग्लंडमध्ये उतरलो तर सलामी देण्याच्यासाठी आलेले जवान त्या स्त्रिया होत्या. स्त्रिया त्या ठिकाणी सैन्यामध्ये काम करत होत्या. मी हे पाहिल्याच्या नंतर परत आलो आणि आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं की या देशातल्या आपल्या आर्मीमध्ये नेव्हीमध्ये एअरफोर्समध्ये मुलींना का घ्यायचं नाही. ते म्हणजे शक्य नाही त्यांना. मी म्हणलं का शक्य नाही? म्हणजे त्यांना झेपायचं नाही. एक महिना, दोन महिने, तीन महिने मी बोलत राहिलो, त्यांना काही पसंत पडलं नाही. शेवटी एक दिवशी बोलून सांगितलं की मी देशाचा संरक्षण मंत्री आहे, मला देशाचा जनतेने अधिकार दिला आहे इथं निर्णय घ्यायचा. आणि माझा अधिकार आहे की या महिन्यापासून दरवर्षी ज्या काही जागा भरायच्या असतील त्याच्यामध्ये 11% जागा मुलींच्यासाठी द्या. माझी मुलगी, माझ्या या देशातली आमची भगिनी, ही सुद्धा या देशाच्या रक्षणाच्यासाठी येते हे आम्हाला चित्र दिसतात. आणि आज काय चित्र दिसतंय? कालच्या 26 जानेवारीला दिल्लीची परेड ही कदाचित तुम्ही पाहिली असेल. त्या परेडचं नेतृत्व एका महिला अधिकाऱ्यांनी केलेलं होतं. आणि आज या देशाचं विमानदल आहे. त्या विमानदलामध्ये वेळ प्रसंगी या देशाचं रक्षण करण्याच्यासाठी लढाऊ विमानाच्या पायलट या आमच्या मुली आहेत. आज या देशातल्या मुली सीमेवरसुद्धा पर्यंतची किंमत देऊन या देशाच्या सीमेचे नागरिकांचं रक्षण करण्याच्यासाठी आज तयार आहेत. हा निर्णय काँग्रेस राष्ट्रवादींच्या कालखंडामध्ये झाला. आता सरकार त्याच्यामध्ये काय करतंय हा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर देण्याची तयारी त्यांच्या सगळ्यांची नाही आहे. रस्त्याची सांपत्तिक स्थिती बदलतो, अनेक हातांना काम देतो, अशा परिसराकडे आज काही लक्ष? आज या सगळ्या परिसरामध्ये अनेक गोष्टीच्या संबंधीचे प्रश्न आहेत. पाण्याचा प्रश्न आहे, पर्यावरणाचे प्रश्न आहेत,
विकासाच्या संबंधीच्या नवीन काही गोष्टी घडत नाही, त्या संबंधाचे फसत नाही.